हे आहेत संतोष औटी. संतोष औटी हे गेली 25 वर्ष रिक्षा चालवत आहेत. जी रिक्षा ते पुसत आहेत ती रिक्षा त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे. मराठवाड्याच्या बीडमधले हे रिक्षावाले दादा सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहेत. त्यांनी जी तत्परता दाखवली आहे त्यामुळे अनेकांना आधार मिळतोय. संतोष औटी हे सध्या रणरडत्या उन्हात रिक्षा चालवत आहेत. जी झळ प्रवाशांना बसतीये तीच झळ संतोषदादांनाही बसतीये. अशा या उन्हात घशाला कोरड पडली की पाण्याची शोधाशोध सुरू होते. पूर्वीसारख्या रस्त्यावरती आता पाणपोयासुद्धा राहिलेल्या नाहीत. दुकानात पाण्याची बाटली विकत मिळते पण प्रत्येकाच्याच खिशाला ते पाणी परवडेल असं नाही. याच प्रवाशी आणि वाटसरूंसाठी संतोषदादा पाण्याची व्यवस्था करतात. त्यासाठी त्यांनी आपल्या रिक्षातच ही चालती फिरती पाणपोई सुरू केली आहे. मराठवाड्यामध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. अशात तहानलेल्या व्यक्तींची तहान भागवण्यासाठी बीड शहरामधील या संतोषदादांनी पुढाकार घेतला आहे. मागच्या 3 वर्षांपासनं उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तींची तहान भागवण्याचं ते काम करत आहेत. औटी यांच्या कार्यतत्परतेनं अनेकांना आधार मिळतोय. संतोष औटी मागच्या 25 वर्षांपासनं रिक्षा चालवत आहेत. पण केवळ रिक्षा चालवून आपली उपजीविका भागवायची नाही तर सामाजिक भान जपत समाजासाठी काहीतरी करावं या भावनेतून तेही निस्वार्थ सेवा करत आहेत. रिक्षा चालवतो 95 पासून रिक्षा चालवतो मी. लॉकडाऊनमध्ये मी सेवा केली ज्येष्ठ नागरिक चंपोती शाळेचे घर आणि अन्नदान सिव्हिल सरकार दवाखान्यामध्ये अन्नदानाकरता फ्री सेवा दिली. आणि जे आर पाण्या जे 3 वर्षापासून देतो म्हणजे ठेवतो रिक्षामध्ये. ताणले लोक असतात, कोणाचा पारा आहे, गरीब लोक पाणी पितात, पाण्याची बाटली घ्यायला परवडत नाही लोकांना. सर्वासाठी जाणारे लोक, सगळे फिरणारे चालणारे लोक पाणी पितात. त्यांच्या या कामाचं आता बीडकरांकडून सुद्धा कौतुक होत आहे. आणि राजकारण्यांना आणि उद्योगपत्यांनी या रिक्षावाल्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. हा रिक्षा चालक स्वतःच्या सोखर्चाने थंड पाणी प्रवाशांना आणि इतर जनतेला तो रिक्षा थांबवून त्याचा व्यवसाय थांबवून तो पाणी पाजतोय, त्या तहान भागवतोय. आजकाल पाण्यामुळं युद्ध होत आहेत विहिरीवर, पाण्यामुळं युद्ध होत आहेत, हाणामाऱ्या होत आहेत, खूनखराबी होत आहे. आणि हा रिक्षा चालक प्रत्येकाची तहान भागवत आहे. संतोष औटी हे आता त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे कौतुकास पात्र ठरतात. फक्त बीडमधूनच नाही तर त्यांची ही गोष्ट सोशल मीडियातून चर्चेत आल्यानंतर सोशल मीडियावरून सुद्धा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या बातमीवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज हे लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.